नमस्कार मित्रांनो, एमके स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हाधिकारी कार्यालय धुळे तलाठी 2015 आलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी 51 क्रमांकाचा प्रश्न आहे, रस्त्याच्या बाजूने काही मुले चालले होती या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे. तर या ठिकाणी विशेषण विचारलेलं आहे काही मुले. तर या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला काही मुले म्हटलं आपण, तर या ठिकाणी काही हा जो शब्द आहे हा काय आलेला आहे, तर अनिश्चित संख्या विशेषण आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल. पुढील प्रश्न, गाडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे वरील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो. तर गायरान हे सामासिक शब्द आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर असेल. पुढील प्रश्न, पर्याय उत्तरातील तोडंबा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला कोणता. तर या ठिकाणी तोडंबा याचाच अर्थ धष्टपुष्ट शरीर, तुळई, त्याच्यानंतर लंबक असा होतो. तर तोच हा शब्द त्या वाक्यामध्ये काय असणार नाही, समानार्थी शब्द असणार नाही. पुढील प्रश्न, हेमाने दारापुढे ठिपक्याची सुंदर रांगोळी काढली या वाक्यामध्ये जर पाहिलं आपण, तर त्या ठिकाणी आपल्याला अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा. तर या ठिकाणी दारापुढे म्हटलं आपण, तर दारापुढे हा काय आहे, तर शब्दयोगी अव्यय आहे, कारण दार या नामाला पुढे हा शब्द जोडून आलेला आहे. पुढील प्रश्न, आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत. तर आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत आहेत, पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. पुढील वाक्याचा प्रयोग सांगा, पारिजातकाची कवी असणारा कवी खरोखरच कल्पक असतो, तर असणारा कोण कवी हा काय वाक्यामध्ये कर्ता आहे आणि हा कर्ता प्रथम विभक्तीत आहे, याचाच अर्थ कर्तरी प्रयोग असेल. पुढील प्रश्न, भाकरी हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला आहे. तर भाकरी हा शब्द मराठी भाषेत कानडी भाषेतून आलेला आहे. पुढील प्रश्न, हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झालेलं आहे, अधोरेखित शब्दाचे विशेषण प्रकार ओळखा. तर सज्जन मित्र या ठिकाणी विशेषणाचा प्रकार ओळखा असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी सज्जन हा नामसाधित विशेषण आपल्याला पाहायला मिळतो. पुढील प्रश्न, घरी या शब्दाची विभक्ती ओळखा. म्हणजे या ठिकाणी घर या शब्दाला ये प्रत्यय जोडून आलेला आहे, याचाच अर्थ ये हा सप्तमी विभक्तीचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतो. पुढील प्रश्न, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलीने शिस्तीत चालावे हे विद्यार्थी प्रकारचे वाक्य आहे, म्हणजेच अकर्मक भावे प्रयोग, म्हणजेच या ठिकाणी भावे प्रयोग उत्तर असेल. गजानन या शब्दाचा समास ओळखा. तर या ठिकाणी गजानन या शब्दाचा समास जर म्हटला आपण, तर तो असेल बहुव्रीही समास. पुढील प्रश्न, जो अभ्यास करेल तो उत्तीर्ण होईल या वाक्याचा प्रकार ओळखा. तर जो तो हे संकेतार्थी वाक्य म्हणजेच मिश्र प्रकारचे वाक्य आहे. लक्ष्मीकांत शब्दाचा समास ओळखा. लक्ष्मीकांत हा शब्द कोणता आहे, बहुव्रीही समासाचा आहे. पुढील प्रश्न, कपिला षष्टीच्या योग येणे म्हणजेच दुर्मिळ संधी येणे असा त्याचा अर्थ होतो. पुढील प्रश्न, कवितेचे रस किती आहेत. तर कवितेचे एकूण 9 रस आहेत. भाटी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता, तर तो आहे बोका. पुढील प्रश्न, खालील दंत तालव्य वर्ण कोणता, तर तो आहे ज. पुढील प्रश्न, खालील संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. सगळे काही त्याला माहीत आहे पण लक्षात कोण घेतो. पण परंतु हे न्यूनत्व बोधक उभ्यानवी अव्यय पाहायला मिळतात. पुढील प्रश्न, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आम्ही जाऊ नाहीतर राहू तुला काय त्याचे. तर या ठिकाणी जाऊ नाहीतर राहू हे विकल्प बोधक आपल्याला पाहायला मिळतो. र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती किती आहेत. तर त्या एकूण
चार आहेत. पुढील प्रश्न, पर्यायी उत्तरातील कोणता शब्द अंशाभ्यस्त आहे? तर या ठिकाणी वाईट साईट हा शब्द अंशाभ्यस्त आहे. पुढील प्रश्न, मला दोन मैल चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मला दोन मैल चालवते याचा अर्थ हा शक्य क्रियापद आहे. पुढील प्रश्न, खालील शब्दातून कटक या शब्दाचा अर्थ ओळखा. तर या ठिकाणी कटक म्हणजेच काय होत असतो? तर सैन्य होत असतो. आणि या ठिकाणी पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर वारुणी. वारुणी याचा अर्थ काय होत असतो? तर मध्य होत असतो. ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर या पद्धतीनं आपण मराठी व्याकरणाचे या ठिकाणी एकूण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. तर याच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर रहा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.